मराठा आरक्षणासाठी आज राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन होणार आहे. यात मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी करण्यात आलेल्या सर्व्हेचा अहवाल मांडण्यात येणार आहे. तसंच सॉरी कसं बोलावं याबाबतच्या एका अभ्यासातला तपशील आपण जाणून घेणार आहोत. तर भारतात महिला खेळाडूंबाबत अनावस्थेच्या वागणुकीबाबत महिला हॉकी कोचनं खंत व्यक्त केली आहे. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 20 फेब्रुवारी, वार मंगळवार. पॉडकास्टची सुरुवात विशेष अधिवेशनाच्या बातमीनं करूयात. राज्य विधिमंडळाचं आज विशेष अधिवेशन होणार आहे. अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष याकडे लागलेलं आहे. मनोज जरांगेंचं अद्यापही यासाठीच उपोषण सुरू आहे. या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण आणि सगळे सोयरे या कायद्याच्या बाजूनं बोलावेत अशी मंत्र्यांना आणि राज्यातल्या सर्व आमदारांना जरांगेंनी विनंती केली आहे. असं न करणारे मंत्री आमदार मराठा आरक्षण विरोधी आहेत असं मराठा समाज गृहीत धरेल असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय. एक मतान उद्या सकाळी सरकारला सांगावं किंवा आजच सांगावं रात्री की उद्या सकाळी अगोदर सगळ्या सोयऱ्यांचा विषय आपण विधानसभेच्या अधिवेशनाच्या विशेष अधिवेशनाच्या पटलावर घेऊ आणि सगळ्या आमदार आणि मंत्री महोदयांना पुन्हा एक दुसरी विनंती की मराठा समाजाच्या सगळ्यांनी या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या बाजूने एकमतानं बोलावं. आम्ही ओबीसीतून आरक्षण मागवतोय त्याबद्दल बोलावं. आम्ही 50% आत मागतोय त्याविषयी बोलावं. आम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा म्हणतो याबद्दल बोलावं. जर तुम्ही मराठा समाजाची जी मागणी आहे ओबीसीतून आरक्षण या बाजून जर नाही बोलले, सगळ्या सोयऱ्यांच्या बाजून नाही बोलले, तर उद्यापासून मराठा समाज तुम्हाला मराठा विरोधी आहे. तुम्ही म्हणजे तुम्ही आमचे असून आमच्या बाजूने बोलत नाहीत, मग तुम्ही आमचे कसे? याचा उद्यापासून मराठा समाज विचार करणार आहे. कारण मराठा समाजाला माझी विनंती. राज्य मागास वर्ग आयोगानं नुकतंच राज्यभरात सर्वे केलाय. मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी हा सर्वे होता. याचा अहवाल नुकताच सरकारला सादर करण्यात आलेला आहे. हा अहवाल अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. यातल्या तरतुदींवर सांगोपांग चर्चा यावेळी पार पडणार आहे. तसंच कायदा करण्यासाठी मतदान सुद्धा घेण्यात येईल. श्रोत्यांनो, आजची दुसरी बातमी ही मुंबई पुणे प्रवाशांसाठी अगदी महत्वाची आहे. पुणे स्टेशन ते मंत्रालय आणि स्वारगेट ते दादर या मार्गावरनं धावणारी शिवनेरी बस आता अटल सेतूवरनं धावणार आहे. आजपासून प्रायोगिक स्तरावर ही एसटी बस धावणार आहे. या सेतूवरनं गेल्यामुळं प्रवाशांना एका तासाच्या वेळेची बचत होणार आहे. मार्गात बदल झाला असला तरीही तिकीट दरात मात्र कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीयेत. पुणे स्टेशनवरनं 6:30 तर स्वारगेटवरनं 7:30 या बसेस सुटणार आहेत. पुण्यातनं थेट पनवेल, न्हावाशेवा आणि शिवडी मार्गे या बसेस मुंबईत पोहोचतील. तर मुंबईवरनं याच बसेस 11:00 आणि 1:00 सुटणार आहेत. मंत्रालय आणि दादर इथनं ह्या बसेस सुटतील. श्रोत्यांनो, आजची तिसरी बातमी थोडी वेगळी आहे. चुकीला माफी नाही असं आपण नेहमीच म्हणतो, पण तुमच्या हातून चूक झाली आणि समोरच्या व्यक्तीनं तुम्हाला माफ करावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर काय करावं? न्यूयॉर्क टाइम्स मधल्या एका लेखात डॉक्टर बेथ पॉलिन यांनी अशा सिच्युएशन्स मध्ये काय करावं हे सांगितलंय. पॉलिन हे अमेरिकेतल्या कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. अपॉलॉजी हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. पॉलिन यांनी माफी मागण्याचे 6 सोपे मार्ग सांगितले आहेत. ते काय म्हणाले आहेत हे आपण आमच्या प्रतिनिधी कोमल जाधव कडनं जाणून घेऊयात. पहिलं म्हणजे थेट माफी मागावी, म्हणजे थेट आय एम सॉरी किंवा मला माफ कर असं थेट सांगावं. दुसरं म्हणजे स्पष्टीकरण देणं टाळा किंवा द्यायचंच असेल तर थोडक्यात म्हणणं मांडा. अच्छा, हे करताना पण बट असले शब्द वापरूच नका. तिसरं म्हणजे तुमच्यामुळे समोरच्या व्यक्तीचं काय नुकसान झालंय याची जाणीव करून द्या. चौथं म्हणजे पुन्हा असं घडणार नाही याची हमी द्या. पाचवं म्हणजे चूक दुरुस्त कशी करणार हे सुद्धा सांगा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे समोरचा व्यक्ती तुम्हाला माफ करेलच याची अपेक्षा ठेवू नका. आपण ही घटना घडण्यापूर्वी जसे होतो तसं पुन्हा कधी वागता येईल असं विचारून वादावर पडदा टाका. चुकीचा यूटर्न घेतला म्हणून तुरुंगवासाची शिक्षा झाल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? आजची चौथी बातमी याच संदर्भात आहे. मुंबईतल्या एका टॅक्सी चालकाला गिरगाव दंडाधिकारी न्यायालयानं 3 महिन्यांसाठी जेलची शिक्षा सुनावली आहे. सुरेश चौरसिया हा टॅक्सी चालक जानेवारी 2021 मध्ये ताडदेव इथनं जात होता त्या रस्त्यावर यूटर्न नव्हता.
पण चौरसियानं चुकीचा यूटर्न घेतला आणि याच गडबडीत एक अपघात झाला आणि चौरसिया पोलिसांच्या तावडीत सापडला. चौरसियानं धडक दिल्यामुळे टू व्हीलरवरून जाणारे वडील आणि मुलगा हे जखमी झाले होते. या प्रकरणी सोमवारी दंडाधिकाऱ्यांनी शिक्षा सुनावली आहे. श्रोत्यांनो, आजची पाचवी बातमी आहे ती एअर पोल्युशन संदर्भातली. हिवाळा आणि भारतातल्या शहरांमधलं प्रदूषण हे एक समीकरणच झालंय, पण हे प्रदूषण कमी कसं करता येईल असा प्रश्न तुम्हाला पडतो का? अमेरिकेतले वैज्ञानिक रिचर्ड पेल्टियर यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत या प्रश्नाचं उत्तर दिलंय. स्मॉग टॉवर्स, क्लाउड सीडिंग असे खर्चिक उपाय भारतातल्या प्रदूषणावर मात करण्यासाठी पुरेसे नाही आहेत असं त्यांनी सांगितलंय. तसंच या ठिकाणी दीर्घकालीन उपाय करण्याची गरज आहे असंही ते म्हणाले. यासाठी त्यांनी अमेरिकेचं उदाहरण दिलंय. अमेरिकेनं स्वच्छ हवा कायदा 1960 लागू केला होता. आज एवढ्या वर्षांनी अमेरिकेला या कायद्याचं फळ मिळालंय. त्यांना स्वच्छ हवेचा टप्पा गाठण्यासाठी 50 ते 60 वर्ष लागले आहेत. एका कायद्याच्या जोरावर ही समस्या सुटणार नाहीये असं त्यांनी आवर्जून सांगितलंय. भारतातला खेळातला महिलांचा सहभाग आणि त्यांचा मानसन्मान हा खूपच वादाचा विषय आहे. आजची सहावी बातमी आहे याच संदर्भातली. हा देश एका महिलेसाठी अत्यंत कठीण आहे अशी खंत भारतीय महिला हॉकी संघाच्या पहिल्या महिला प्रशिक्षक यानेक शॉपमन यांनी व्यक्त केली आहे. ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट असलेल्या शॉपमन यांच्या या विधानामुळे क्रीडा विश्वात भूकंप आले. हॉकी इंडियामध्ये आपली कुठलीच किंमत नाहीये असं त्यांनी म्हटलंय. आपल्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात दररोज अनेक आव्हानांना आपल्याला तोंड द्यावं लागत असल्याचं सांगत असताना आपण खूपच एकटं फील करत आहोत अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. आता शेवटची आणि सातवी बातमी ऐकूयात मनोरंजन क्षेत्रातली. 12th फेल या सिनेमामुळे घराघरात पोहोचलेला विक्रांत मेसी या अभिनेत्यानं आपल्या जीवनातला एक असा किस्सा कथन केलाय ज्यामुळे तुम्हाला रागही येईल आणि तुम्ही भावुकही व्हाल. विक्रांत म्हणतो, माझी आई खूप चांगला स्वयंपाक करते म्हणून मी माझ्या काही मित्रांना घरी जेवण्यासाठी बोलवलं. खरं तर ते माझे खूप जवळचे मित्र होते. मित्र घरी आले आणि त्यांनी माझं घर पाहिलं. माझ्या घरातल्या प्लास्टिकच्या खुर्च्या, मळलेला पंखा, छोटस स्वयंपाक घर त्यांना आवडलं नाही आणि त्यांच्या चेहऱ्यांवरनं ते दिसून आलं. जेवण झाल्यानंतर ते लगेच घरी जायला निघाले. या घटनेनंतर त्यांचं माझ्यासोबतचं वागणं पूर्णपणे बदललं होतं. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com. तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.